तुंगपासून तिकोण्याला जाणारा रस्ता पकडावा. पुढे आल्यास डाव्या बाजूला आपल्याला वाघेश्वर गावाची पाटी दिसून येते. तिथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. आपल्याला फार अंतर आत जायचं नाही आहे, पण थोडंसं 500 ते 700 मीटर आपल्याला आत जायचं आहे. वाटेत हा आपल्याला छोटा पूल दिसतो. समोर जे मंदिर दिसत आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूस आत वळायचं आहे. जवळची खूण म्हणजे हे हॉटेल जलसा आहे, जे आपल्याला ऑन द वे लागते. जलसापासून पुढे आल्यानंतर आपल्याला या मंदिराच्या दिशेने उजवीकडे जायचे आहे. इथून थोडासा कच्चा रस्ता सुरू होतो, पण 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर मंदिरापर्यंत पूर्णपणे जाते. समोर दिसतोय आपल्याला तो आहे तिकोणा किल्ला. गाडी थोडीशी सावकाश चालवावी, कारण का धूळ खूप उडते आणि काही ठिकाणी घसरडे झाले आहे. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडलेले आहे. धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले. उन्हाळ्यात फक्त 3 ते 4 महिने हे मंदिर पाण्याबाहेर असते. मंदिराच्या समोरच्या बाजूस एक मोठा नंदी आहे व खाली शिवलिंग आहे. मंदिरासमोर आपल्याला पवना धरणाची भिंतसुद्धा दिसते. हे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. जवळपास 700 ते 800 वर्षे जुने हे मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीत असलेले वाघेश्वर मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे. संशोधनाच्या मान्यनुसार मंदिराचे बांधकाम 11व्या किंवा 12व्या शतकात झालेले असावे. संपूर्ण मंदिर हे दगडांनी बनवलेले आहे. आता या मंदिराचे फक्त ढाचा शिल्लक आहे. पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, तर आजूबाजूच्या भिंतींचे काही अवशेष सध्या शिल्लक आहेत. मंदिराचा करस ढासळलेला आहे, फक्त गाभारा सध्या स्थितीमध्ये आहे. या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट संबंध आहे असे जाणकार म्हणतात. कोकण सिंधुदुर्गची मोहीम फते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड किल्ल्यावर आले की इथे आवर्जून दर्शनाला येत असे सांगितले जाते. मंदिराच्या परिसरातून 4 किल्ले दिसतात. समोरच्या बाजूस तिकोणा किल्ला आहे. डाव्या साईडला बघितलं की लोहगड आणि विसापूर किल्लासुद्धा स्पष्ट दिसतो. आणखीन डाव्या बाजूस बघितले की आपल्याला तुंग किल्ला दिसतो, तुंग उर्फ कठीणगड. आणखीन डाव्या बाजूस बघितले की आपल्याला मोरगिरी किल्लासुद्धा स्पष्टपणे दिसून येतो.
Thank you.